माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अखेर क्लीन चिट मिळाली. भोसरीतल्या जमीन खरेदी प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या खडसेंना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. आता त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का? पाहूयात हा रिपोर्ट. यंदाचा महाराष्ट्र दिन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंसाठी भाग्याचा दिवस ठरलाय. भोसरीतल्या जमीन खरेदी प्रकरणामुळे खडसेंना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. भोसरी MIDC खडसेंच्या पत्नी आणि जावयाच्या नावानं भूखंड खरेदी करण्यात आली. 40 कोटींचा भूखंड केवळ 4.25 कोटी रुपयांना घेतल्याचा आरोप करण्यात आला. MIDC भूखंड बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केल्याचा दावा हेमंत गावंडे यांनी केला होता. एवढंच नव्हे तर गैरव्यवहार प्रकरणी पोलिसात तक्रारही नोंदवण्यात आली. खडसेंनी खरेदी केलेल्या भूखंडावर MIDC दावा केला होता. मात्र खडसेंविरोधातल्या आरोपांची पुष्टी करणारा कुठलाही पुरावा नसल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केलंय. त्यांनी पदाचा गैरवापर केला नाही, तसंच जमीन व्यवहारात सरकारी तिजोरीचं नुकसान झालंय असं कुठलेही पुरावे आढळले नाहीत असा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं दिल्याचं समजतंय. आरोपांचं मळभ दूर झाल्यानं खडसेंना पुन्हा एकदा स्फुरण चढलंय. आपल्या विरोधात सुपारी घेऊन बेछूट आरोप करण्यात आले असा हल्ला खडसेंनी चढवलाय. रोज एक नवीन आरोप न थांबता मॅरेथॉन शर्यतीसारखा अशा मॅरेथॉन आरोपांची झडी त्या कालखंडामध्ये सुरू केलं. अचानक असा झालेला आरोप आणि ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही, जो काही सबूत नाही, समोर पुरावे नाही, तरी म्हणजे दाऊदच्या बायकोच्या बरोबर ह्यांचं संभाषण झालं. मग कधी म्हणे माझ्या PA घुस घेतली, कधी माझ्या जावयाने काही घेतली. जो जावई माझा 2012 नव्हता, 2013 माझा जावई झाला, त्याच्या आधीच जावई करून टाकला. अशा अनेक खोटे नाटे आरोप तथाकथित समाजसेवक म्हणणाऱ्यांनी सुरू केले. दरम्यान खडसेंना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी Zee24 बोलताना दिली. एकीकडे खडसे पदाचा गैरवापर करून MIDC कडनं मीटिंग बोलवतात की जमीन कशी स्वस्तात त्यांना घेता येईल, आणि दुसरीकडे इल गॉटन मनी म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा हा त्यांच्या खात्यात येतो आणि त्या पैशातनं ते ही जमीन घेतात. इतकं सरळ सरळ असताना सुद्धा जर आता अँटी करप्शन ब्युरो, कारण कसं आहे की आपण कायद्याने चालणारी माणसं आहोत, मला हे आधी योग्य वाटलं नाही की हे मी मीडियाकडे डायरेक्टली द्यावं, म्हणून मी ते यंत्रणेकडे August 2017 पाठवलं. पण आज म्हणजे जवळजवळ एका वर्षाने जर ह्यांनी अशी क्लीन चिटच दिली असेल तर ते दिस इज ऍब्सोल्युटली शॉकिंग. मी याला 100% उद्या हायकोर्टात चॅलेंज करणार आहे. क्लीन चिट म्हणण्यापेक्षा त्यांना कुठलाही गुन्हा दिसत नाही असं म्हटलं होतं. पोलीस यंत्रणा ही क्लीन चिट देणारी नाही, पोलीस यंत्रणा ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे आणि त्यांनी सर्व रिपोर्ट हा हायकोर्टामध्ये सबमिट करायचा आहे. तर हायकोर्टामध्ये सबमिट केल्यानंतरच ह्याच्यावरती माझ्याकडे आल्यानंतर काय आहे ते भाष्य होईल. आणि कायदा व्यवस्था आणि शासन या दोन्हीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे जी काही प्रक्रिया आहे ती शेवटपर्यंत कायद्यानेच जाईल. दरम्यान खडसेंना क्लीन चिट मिळाल्यानं भाजपच्या मंत्र्यांनी आनंद व्यक्त केलाय. आम्ही सगळेजण वारंवार परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करत होतो की अग्निदेव्यातून ते सुरक्षित बाहेर पडावेत. परंतु जो काही रिपोर्ट आहे तो कोर्टात सादर झालेला असल्यामुळे, कोर्ट मॅटर असल्यामुळे यावर मी कुठली टिप्पणी करणं बरोबर नाही. परंतु नाथाभाऊ ह्या अग्निदेव्यातून सुरक्षित बाहेर पडणं हा आमच्या दृष्टीने आनंदाचाच विषय. तर दुसरीकडे ACB आपला अहवाल सरकारला नाही तर न्यायालयात सादर करत, त्यामुळे अहवालाबाबत न्यायालयच निर्णय घेईल असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सूचक मौन पाळलंय. खडसेंना क्लीन चिट मिळाली पण त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेशाचा मार्ग अजूनही खडतरच असल्याचं यावरून दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, Zee Media, मुंबई. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.